देना लोकर करायला। अरे होते होते जरा थाम। बाबा अजून किती वेळ। काय की लेकीनी जेव्हा कुठली गोष्ट फरमाईश केली ती आपल्याला पूर्ण करणं भाग आहे। जेव्हा मुलं आपल्याला अचानक काही फरमाईश करतात ना तेव्हा आपली किती धांदल उडते नाही। म्हणजे आता त्यांना डब्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी लागतात खाऊच्या डब्यामध्ये, आता दरवेळी वेगळं काय आणणार। आपण बऱ्याच नवनवीन प्रयोग करत असतो पण कसं आहे की त्यांना आणखीन काहीतरी वेगळं लागतं। मंडळी आपल्या या प्रयोगांमध्ये आणखीन दोन रेसिपीजची भर होणार आहे। आज मस्त दोन रेसिपीज करणार आहोत आपण। आज आपली पहिली रेसिपी आहे इडली सँडविच। सगळ्यात आधी साहित्य बघूया। लागणारं साहित्य आहे, इथे आपण लेट्यूज घेतलेलं आहे, नंतर इडलीचं तयार जे पीठ मिळतं ते घेतलेलं आहे, चीज घेतलेलं आहे, इथे गाजर आहे, इथे कोबी घेतली आहे, बीटरूट घेतलेलं आहे, नंतर चक्का घेतलेला आहे, सँडविच चटणी असते ना हिरवी चटणी ती घेतलेली आहे, नंतर इथे आपण बटर घेतलेलं आहे, केचप, व्हिनेगर, साखर, लसूण, काळी मिरी आणि मीठ। आता सगळ्यात आधी आपण काय करतोय, मी हे इडली सँडविच बनवण्यासाठी एक प्लॅस्टिकचं कंटेनर वापरतोय। घरी कुठलाही प्लॅस्टिकचा डब्बा आपण वापरला तरी चालेल। आता मी काय करतोय की मला सँडविच बनवायचं आहे इडलीचं, पण इडल्या गोल नसणार आहेत, त्यात स्क्वेअर आपल्या जसं सँडविचचे ब्रेड असतात तसे आपण करणार आहोत। मी इथे स्टीमर ठेवलेलं आहे, पाणी तापतंय, आता हे जे कंटेनर आहे हे मी स्टीम करायला ठेवतोय। याला एक 20 ते 22 मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे, ठीक आहे। आणि मी आता काय एक काम करणार आहे, इथे एक बोल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कोबी चिरून घेतलेला, गाजर, कोबी जी आहे पत्ताकोबी जी घेतलेली आपण ती साधारणपणे 1.5 वाटी आहे आणि गाजर 1/2 वाटी। आता याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडं बीट। आता बीट ऑप्शनल आहे, म्हणजे काय बीट एक हेल्दी थोडंसं आणखीन असावं सँडविच त्या दृष्टीने बीट पण याच्यामध्ये टाकतो आहे। पण या अर्थात याच्यामध्ये मी व्हिनेगर मीठ टाकल्यानंतर बीटचा रंग सुटणार आहे आणि याचं जे मिश्रणाचं जो रंग आहे पूर्ण हा एकदम लालसर बीटचा रंग होणार आहे। याच्यात टाकतो मी मीठ, साखर आणि थोडं व्हिनेगर। याला मिक्स करायचं आहे आणि आता याला जे साखर व्हिनेगर आणि मीठ आपण जे लावलेलं आहे त्याच्यामुळे याला पाणी सुटणार आहे आणि जेव्हा हे मॅरिनेट होईल व्यवस्थित सॅलेड आपलं तेव्हा आतपर्यंत या तिन्ही चवी लागतील आपल्याला। बस आणि हिरवी मिरचीची पेस्ट ती जशी चालत असेल हिरवी मिरची त्या हिशोबाने आपल्याला टाकायची आहे। मुलांसाठी करताना आपल्याला थोडी कमी टाकायची आहे। बस आता याच्यात मी टाकणार आहे बेसन। बेसन एक 4 ते 5 चमचे टाकलेले आहे मी याच्यामध्ये। आता गॅस मी स्लो केलेला आहे आणि आता ह्याला आपण परतून घेणार आहोत तेलावरती। थोडीशी हळद आणि शोपेची पावडर। थोडंसं तेल टाकतोय। टाकतो गरम मसाला, मीठ, बस मी पाणी शिंपडणार आहे। बस गॅस बंद केलेला आहे आणि हे मिक्सचर खूप छान झालेलं आहे, एकदम त्याला परतल्या गेल्यामुळे त्याचा स्वाद खूप मस्त असणार आहे। आणि याच्यात टाकणार मी भरपूर कोथिंबीर। ज्याला टाकायचं असेल त्यांनी थोडीशी याच्यात किंचित साखर टाकलीच चालेल किंवा जस्ट असं सेवलं तरी पण चालेल। वा बस आता याला काय करायचं आहे आपल्याला,
थोडं थंड करून घेऊया याला. आपण खाऊच्या डब्याच्या काही मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज करतोय. आपली पहिली जी रेसिपी आहे ती आहे बेसनाचे मिनी पराठे. त्याच्यासाठी आपण बेसनाचं एक सारण तयार करून घेतलेलं आहे. तेलामध्ये मोहरी, जिरं, हिरवी मिरची, आलं, लसूण वगैरे सगळं परतून घेतलं, त्या बेसन टाकलं आपण, त्याला परतून घेतलेलं आहे, किंचित पाणी टाकलेलं आहे, मीठ आहे, गरम मसाला टाकून आपण हे सारण तयार करून घेतलं आहे. ठीक आहे, आता आपण काय करतो आहे, इथे आपण जो कणिक आपण जी भिजवून घेतलेली आहे त्याचे गोळे करून घेऊ आपण, आणि छोटे पराठे करायचे आहेत आपल्याला. याचे गोळे करून घेऊ छोटे. याला आपण अशा पाऱ्या करून घेतोय. अशा छोटे पराठे छान आहेत पण पोट पण भरलं पाहिजे. तर माझ्यासाठी करायला लागतील तर मला मला कमीत कमी 5-6-7 तरी पाहिजे एका वेळी. याच्यात हे सारण टाकूया आणि याला आपल्याला बंद करायचं आहे. थंड झाल्यानंतर जरा हे मिक्सर आणखीन घट्ट होतं. बरं, आता याच्यासोबत आपण काय देऊ शकतो, याच्यासोबत आपण रायता देऊ शकतो, व्हेजिटेबल रायता देऊ शकतो, आपण एखादी चटणी देऊ शकतो. आणि अशा प्रकारचे पराठे मला असं वाटतं प्रवासामध्ये खूप छान आहेत, कारण की हे लवकर खराब होत नाहीत, त्याचबरोबर टेस्टी आहेत आणि खूप जास्त काही नेण्याची गरज नाही आहे. असं आहे की एखादी गोष्ट आपण शिकल्यानंतर ना ती आपल्याला सहजासहजा म्हणजे आरामात करता येते कधी पण. आता जसं ड्रायव्हिंग एकदा शिकल्यानंतर तुमचे हात ऑटोमॅटिक जातात, तुम्हाला विचार करायला लागत नाही. तसं आता एका स्टेजनंतर आपल्याला कुठली गोष्ट समजा आता हे लाटायचं आहे एकदम इझी वाटतं, पण सुरुवातीला मला आठवतं कॉलेजमध्ये हे सगळं खूप कठीण असायचं. आमचं 4-4 जणांचं मिळून ग्रुप असायचा, त्याच्यामध्ये 2 मैत्रिणी होत्या, सोनाली होती आणि एक शेफाली होती, आणि बाकी विवेक आणि मी, आमचा असा ग्रुप होता. त्याच्यामध्ये काही कामं आम्ही डिवाईड करून घ्यायचो. तेव्हा चपाती किंवा पराठे लाटायचं वगैरे ते मला तेव्हा जमायचं, पण बाकीच्या गोष्टी नाही जमायच्या. काही काही असं डिवाईड करून सगळे कामं आम्ही वाटून घ्यायचो छान. बस आता हा डबा आम्ही वापरणार आहे. वा, हे मस्त झालेत पराठे. एक काम करतो, आता हे माझ्या या खाऊच्या डब्यामध्ये पराठे काढून घेतो, त्यासोबत रायता मी सर्व करणार आहे. हे करून घेतो तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बेसनाचे मिनी पराठेसाठी लागणारं साहित्य: मळलेली कणी, बेसन, कोथिंबीर, मोहरी, जिरं, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, हिरवी मिरचीची पेस्ट, बडीशेपची पावडर, हळद आणि मीठ. कृती: प्रथम पराठ्याचं सारण तयार करण्यासाठी एका फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट आणि 4-5 चमचे बेसन घालून नीट परतून घ्यावं. नंतर त्यामध्ये हळद, बडीशेपची पावडर आणि तेल घालून मिश्रण एकत्र परतून त्याचा रंग बदलल्यावर त्यामध्ये गरम मसाला, मीठ आणि वरून पाणी शिंपडून मिश्रण पुन्हा एकत्र करून त्यात कोथिंबीर घालावी. मिश्रण थंड करून पराठ्याचं सारण तयार करून घ्यावं. मळलेल्या कणकेचे गोळे बनवून त्याची पारी करून त्यात बेसनाचं सारण भरून पारी बंद करून त्याचा पराठा लाटून घ्यावा. फ्रायपॅन गरम करून त्यावर पराठा खरपूस भाजून बेसनाचे मिनी पराठे सर्व्ह करावेत. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? कॉर्न आलूची टिक्की. आता आपली पुढची रेसिपी काय आहे सीमाताई? सुकी उडदाची भेळ. सीमाताई आपण काय बनवतोय? आता आपण बनवतोय मावा आणि काजूचा पराठा.